लखाड़ी इस गांव में वर्षावास के अवसर पर बुद्ध और उनके धम्म ग्रंथों का पाठ 3 महीने तक जारी था। इस ग्रंथ के समापन कार्यक्रम में तालुका के कई गांवों से बड़ी संख्या में महिला संघों और बौद्ध भाइयों ने भाग लिया। कार्यक्रम की शुरुआत पूरे गांव में धम्म प्रभात रैली से हुई। इस अवसर पर भंतेगण विधायक बलवंत वानखेड़े, राजेंद्र वाटाने, रमेश सावड़े, अरुण रायबोले और गाँव के प्रथम नागरिक सरपंच कांचन धम्मपाल लबड़े और पुलिस पाटिल राहुल सावरकर की मौजूदगी में कार्यक्रम का समापन हुआ। आज ग्रंथाचा समारोपी कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे तिथे संविधान भारतीय संविधानाच्या प्रत व 22 प्रतिज्ञा यांच्या प्रत वाटण्यात आल्या, त्यामुळे राजेंद्र वाटाणे यांचाही सुद्धा उपक्रम चालू आहे। त्यामुळे अशा हा धम्म खरोखर जगाला बुद्ध तारू शकतो, बुद्धाशिवाय पर्याय नाही। जर मेंदूची क्रांती मनाची क्रांती जर करायची असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही। आपल्या लखाड गावामध्ये तालुका अंजनगाव सुजू जिल्हा अमरावती या गावामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या धम्मग्रंथ वाचनाचं गेले 2.5 महिने चांगल्याप्रमाणे एक वाचन झालं। आमच्या गावातील उपासक रत्नदेव चंद्रावजी आठवले यांनी हा यांच्या अशा स्वच्छ मान्यतून या ठिकाणी एक चांगला एक 2.5 वर्ष धम्मग्रंथ वाचन झालं। अशाच प्रकारचे स्तुत्य कार्यक्रम आणि स्तुत्य हा धम्माचा गाळा प्रत्येक गावामध्ये हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि धम्म चळवळ ही गतिमान झाली पाहिजे।